Hi students, today we are going to learn next lesson of English of standard 3. The name of our lesson is revision 2, म्हणजे उजळणी 2. तुम्हाला जे second standard मध्ये झालेला आहे ते आपल्याला या revision 2 मध्ये थोडंसं जास्त दिलेला आहे जे की आता आपल्याला पाहायचं आहे. ओके, आपल्याला इथे एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्ट वरचे वर्ड्स जे आहेत ते तुम्हाला रीड करायचे आहेत. तर हा चार्ट मी इथे बोर्ड वरती काढलेला आहे, तर पहा आपण ते वर्ड्स रीड करूयात, त्याचा अर्थ समजून घेऊयात आणि त्यावर काही क्वेश्चन दिलेले आहेत ते सॉल्व करूयात. ओके, तर पहा फर्स्ट वर्ड काय आहे, बॅग, बी ए जी, बॅग म्हणजे पिशवी. सेकंड काय आहे, बॅट, बी ए टी, बॅट म्हणजे चेंडूफळी. बॉय, बॉय म्हणजे मुलगा. बनाना, बनाना म्हणजे केळी. कॅप, कॅप म्हणजे टोपी. कॅट म्हणजे मांजर. क्लॉक म्हणजे घड्याळ. कॅरट म्हणजे गाजर. पॅन म्हणजे तवा. पॅरट म्हणजे पोपट. पॉट म्हणजे मातीचं भांडं किंवा मटकं. पोटॅटो म्हणजे बटाटा. टेबल म्हणजे टेबल किंवा बाकडा. टँक म्हणजे टाकी. टोमॅटो म्हणजे टमाटर. टॉप म्हणजे भोवरा. बॉल म्हणजे चेंडू. कॉक मीन्स कोंबडा. पॉन्ड मीन्स तळ किंवा डबक. टायगर म्हणजे वाघ. ओके, अशा प्रकारे आपण हा चार्ट पाहिलेला आहे. आता त्यावर आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत ते आपण पाहूयात. तर त्यावरचा फर्स्ट सेकंड क्वेश्चन पाहूयात. फाइंड अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम द चार्ट. आता आपल्याला चार्ट मध्ये जे काही वर्ड्स दिलेले आहेत त्यामधून आपल्याला खाली काही क्वेश्चन म्हणजे पॉइंट्स दिलेले आहेत रेड डॉटने, ते त्याचे आन्सर शोधायचे आहेत चार्ट मधून. तर फर्स्ट काय आहे, टू ॲनिमल्स. आता आपल्याला या चार्ट मध्ये दोन ॲनिमल्स दिलेले आहेत म्हणजे दोन प्राण्यांची नावं दिलेली आहेत, तर ती कोणती आहेत पहा. मग पहिल्या लाईन मध्ये काही आहे का, बॅग, बॅट, बॉय, बना, यामध्ये कोणता ॲनिमल आहे का, नाही. कॅट, कॅट, क्लॉक, कॅरट, आता यामध्ये कोणता ॲनिमल आहे, कॅट, हो की नाही. तर हा कॅट फर्स्ट ॲनिमल झाला. नंतर पहा या लाईन मध्ये पॅन, पॅरट, पॉट, पोटॅटो यामध्ये कोणताही ॲनिमल नाही. टेबल, टँक, टोमॅटो, टॉप यामध्ये आहे का, नाही. आता लास्ट लाईन पहा, बॉल, कॉक, पॉन्ड आणि टायगर. तर पहा हा टायगर जो आहे तो काय आहे, ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल आहे. तर आता इथं टू ॲनिमल्सचे आपण नेम्स लिहूयात. फर्स्ट वन इज कॅट अँड सेकंड इज टायगर. आता पहा नेक्स्ट काय आहे, टू बर्ड्स म्हणजे दोन पक्ष्यांची सुद्धा नाव आहेत ते आपण पाहूयात. पॅरोट पहिलं काय आहे, पॅरोट, आणि दुसरा कोणता बर्ड दिलाय तिथं, कॉक आहे. कॉक म्हणजे काय, कोंबडा. पॅरोट म्हणजे पोपट, तर त्यांची सुद्धा नावं इथं लिहायची आहेत. फर्स्ट वन इज पॅरोट आणि सेकंड कॉक. थर्ड आहे, थ्री थिंग्स यू प्ले विथ, म्हणजे तीन अशा वस्तू दिलेल्या आहेत ज्यांच्या सोबत की आपण किंवा तुम्ही खेळत असतात. तर पहा फर्स्ट लाईन मध्ये कोणती आहे, बॅट, हो की नाही. बॅट सोबत आपण क्रिकेट खेळताना बॅटचा युज करतो, मग फर्स्ट काय झालं, बॅट झालं. नंतर कॅप, कॅट, क्लॉक, कॅरोट याच्यामध्ये कशा सोबत खेळतो का आपण, नाही. पॅन, पॅरोट, पॉट, पोटॅटो त्याच्यासोबत पण आपण नाहीत खेळत. टेबल, टँक, टोमॅटो, टॉप, टॉप म्हणजे भोवरा त्याच्यासोबत आपण खेळत असतो. आता पहा इथं फर्स्टच आहे बॉल, तर आपले थ्री झाले, बॅट, टॉप आणि बॉल. तर आपण ते लिहून घेऊयात, बॅट, टॉप आणि बॉल. ओके, आता पहा फोर थिंग्स वी ईट म्हणजे चार अशा इथं वस्तू दिलेल्या आहेत ज्या की आपण खातो. पहा फर्स्ट लाईन मध्ये आहे लास्टचा वर्ड बनाना. बनाना म्हणजे केळी, आपण इट करतो की नाही बनाना, बनाना. आता सेकंड काय आहे पहा, सेकंड लाईनच सुद्धा लास्टचं वर्ड आहे कॅरट. कॅरट सुद्धा आपण खातो, कॅरट. आता थर्ड लाईनला पहा, पॅन, पॅरोट, पॉट आणि पोटॅटो. पोटॅटो सुद्धा आपण व्हेजिटेबल म्हणून खातो, पोटॅटो, पी ओ टी ए टी ओ, पोटॅटो. आता पहा या लाईनला टेबल, टँक, टोमॅटो, हो की नाही, टोमॅटो सुद्धा आपण खातो. मग लिहायचं टी ओ एम ए
टीओ टोमॅटो म्हणजे टमाट. आता क्वेश्चन नंबर थ्री पाहूयात. हाऊ मेनी फाईव्ह लेटर वर्ड्स डू यू सी हिअर नेम देम. आता आपल्याला हा जो चार्ट दिलेला आहे त्यामध्ये किती फाईव्ह लेटर वर्ड्स आहेत ते आपल्याला शोधून लिहायचे आहेत. ओके, तर पहा मग हा किती लेटर वर्ड्स आहे, वन टू थ्री. मग बॅट किती लेटर्स आहे, थ्री लेटर. बॅट सुद्धा थ्री लेटर्स आहे. बॉय थ्री लेटर आहे. बनाना सिक्स लेटरचा वर्ड आहे. आपल्याला किती लेटरचा पाहिजे, फाईव्ह लेटरचा. पहा मग क्लॉक फाईव्ह लेटर आहे, नंतर टेबल फाईव्ह लेटर आहे आणि टायगर फाईव्ह लेटर वर्ड्स आहेत. वन टू थ्री फोर फाईव्ह, किती लेटर आहे त्यामध्ये, फाईव्ह. तर ते आपण लिहून काढूयात. फर्स्ट वन इज क्लॉक, सी एल ओ सी के. क्लॉक म्हणजे घड्याळ. सेकंड कोणता पाहिला आपण, टेबल, टी ए बी एल ई, टेबल. पहा आहेत की नाही फाईव्ह लेटर्स. आणि लास्टचा कोणता होता, टायगर, टी आय जी ई आर, टायगर म्हणजे वाघ. आता क्वेश्चन नंबर फोर पहा. हाऊ मेनी सिक्स लेटर वर्ड डू यू सी हिअर नेम दे. आता आपल्याला फाईव्ह लेटर वर्ड सांगितले होते, परंतु फोर्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला सिक्स लेटर वर्ड फाइंड आउट करायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. मग पहा बरं सिक्स लेटर कोणते आहेत. फर्स्ट वन इज बनाना, नंतर आहे कॅरोट, नंतर त्याच्यात खाली कोणता आहे, पोटॅटो, नंतर पॅरोट आहे, नंतर टोमॅटो आहे. पहा सिक्स लेटर आहेत की नाही त्यामध्ये, वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स. तर हे सिक्स लेटर वर्ड्स आहेत ते आपण लिहून काढूयात. फर्स्ट वन इज बनाना, बी ए एन ए एन ए, बनाना. बनाना म्हणजे केळी. सेकंड काय आहे, कॅरोट, सी ए डबल आर ओ टी, कॅरोट म्हणजे गाजर. थर्ड काय आहे, पोटॅटो, पी ओ टी ए टी ओ, पोटॅटो म्हणजे बटाट. नंतर आहे पॅरोट, पी ए डबल आर ओ टी, पॅरोट म्हणजे पोपट. आणि फाईव्ह नंबरला कोणता वर्ड घेणार आहोत आपण, टोमॅटो, टी ओ एम ए टी ओ, टोमॅटो म्हणजे टमाटर. तर अशा प्रकारे आपण फाईव्ह लेटर वर्ड्स पाहिले, सिक्स लेटर वर्ड्स पाहिले, नंतर बर्ड्सचे नावं पाहिलेत, ॲनिमल्सचे नावं पाहिले, थ्री थिंग्स यू प्ले विथ म्हणजे त्या वस्तूंसोबत आपण खेळतो अशा तीन वस्तू पाहिल्या, बॅट टॉप बॉल, नंतर वी इट म्हणजे कोणकोणत्या वस्तू आपण खातो, बनाना कॅरोट पोटॅटो, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे हा रिव्हिजनचा जो पार्ट आहे, रिव्हिजन टू, हा आपण पूर्ण केलेला आहे. ओके, तर हे सगळे वर्ड्स तुम्ही लिहून काढा, ज्या प्रकारे तुम्हाला दिलेले आहे तिथे लिहून, अशा प्रकारे तुम्ही हे सगळे वर्ड्स वहीमध्ये लिहून काढा, चार्ट पण काढा आणि हे सगळं काही व्यवस्थित लिहून काढा. ओके,